हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आहे साफसफाईचा, कारण घरात एवढा पसारा झालेला आहे ना की तो न सांगण्याच्या पलीकडचा आहे। आणि जेव्हा मी असते तेव्हाच आमच्या घरातली साफसफाई अशी डीपली होते। मग काय तयारी केली, अगदी 2 दिवसावर गणपती आलते तेव्हा आमची ही तयारी चालू झाली। ब्लॉग तर आपले सगळे खूप लेटच येत आहेत, असो आता काय करणार। तर सगळ्या भरण्या वगैरे रिकाम्या केल्या आणि मी भरण्यासुद्धा घेऊन आलते। मला लास्ट टाईम एक कमेंट होती की सगळ्या भरण्या सेम कर, पण इथं कुठल्या गोष्टी व्यवस्थित राहतच नाही, रानात घर आहे त्याच्यामुळं मी आता घर क्लीन करून 2 दिवस झाले, आज गणपती बाप्पा बसणार आहे, तरी पण घरात एवढी धूळ आली आहे ना की वासच, त्या धुळीला काय कुठे द एंडच नाही। पण आता काय होतं, इथं मोकळी हवा आहे, रानात घर आहे त्यामुळं धूळ कंटिन्यू येतच राहते, तरी पण घरामध्ये जरा जास्तच पसारा झाला होता। मागच्या गणपतीच्या वेळेस मी प्रेग्नंट होते त्यामुळं मी एवढी डीपली क्लिनिंग केली नव्हती। मग काय झालं, ते जो 2 वर्षाचा हा पसारा आहे ना तो 2 वर्षाचाच आहे, म्हणजे कोणी तो साफ केलेलाच नाही असं। त्यानंतर सगळे भांडे वगैरे ते बाहेर घेतले, त्यानंतर मग फ्रीज साफ करायला घेतला। आमचा फ्रीज चालूच नसतो कारण आई काही फ्रीजमध्ये ठेवत नाहीत आणि फक्त अंडे वगैरे ठेवतात, त्याच्यामुळं तो इतका खराब झाला होता की बासच सांगण्याच्या पलीकडे जाते। आता मी पाहिला आहे, व्हिडिओमध्ये तर एवढा दिसत नसेल पण मी रिअलमध्ये पाहिलं फ्रीजची अवस्था काय झाली होती, कारण तो वापरण्यात नव्हता आणि ज्या गोष्टी आधी ठेवलेल्या होत्या ना मी जाताना त्या तशाच होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल लिंबू वगैरे, त्यामुळं तो इतका खराब झाला होता ना की ते अगदी त्याचं काळे काळे डाग पडलेले। त्यानंतर मग पूर्ण फ्रीज क्लीन केला, एक ठरवलेलंच काहीही झालं तरी आजचं किचन आहे ना ते पूर्णपणे डीप क्लीन करायचं आणि जो हॉल आहे ना तो ॲटलिस्ट वरून वरून तरी करायचा, डीप क्लीन नंतर बघूया। आणि हॉलचा तो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल मी हॉल कसा क्लीन केलेला आहे ते, आपण किचन जे आहे ना ते डीप क्लीन करायचं होतं, कारण किचनमध्ये कसं माहिती का थोडं फ्रेश तरी वाटावं असं। आणि आमच्या घरी कसं आहे माहिती का, कामांना जास्त प्रायोरिटी दिली जाते, रानातले वगैरे कामं ह्या गोष्टी मायनर आहेत, म्हणजे ज्या गरजेच्या आहेत तेवढंच, पण असं डीप क्लीन ह्या गोष्टी खूप मायनर आहेत, जेव्हा मी असेल तेव्हाच होतात। त्यानंतर मग सगळं व्यवस्थित क्लीन केलं, जो किचनवर शेंगा वगैरे पसरलेल्या होत्या सगळ्या त्या हे केल्या, म्हणजे भरून घेतल्या, तोपर्यंत ह्यांनी सगळी भांडी वगैरे बाहेर नेऊन ठेवली। पूर्ण घर खाली करायचं होतं, घरात काहीच ठेवायचं नव्हतं, म्हणजे फक्त इकडून तिकडून पाणी मारायचं आणि घर स्वच्छ करून घ्यायचं, फरशी वगैरे पूर्णपणे ब्रशने घासून घ्यायची असं आमचं ठरलेलं होतं। आज नशीब बाळाने झोपून घेतलं, म्हणजे त्याला मी झोपण्यासाठी 10-11 वाजेपर्यंत एवढं हे केलं ना, जेणेकरून त्याला मी झोपूनच दिलं नाही, तो नंतर पूर्ण ॲटलिस्ट 3 तास तरी झोपावा, 3 तास झोपलं की त्या 3 तासामध्येच निदान 70% तरी काम उरकावं असं टार्गेट होतं आणि तसं झालं, कारण बाळाने खूप आज म्हणजे हेल्प केली, त्याच्या हेल्पमुळं तर एवढं झालं, नाहीतर मग झालंच नसतं। मग सगळं क्लीन केल्यानंतर, म्हणजे किचन ओटा रिकामा केल्यानंतर झाडूने तो सगळा स्वच्छ केला, त्यानंतर जे फवरचे जळमट वगैरे होते ते सुद्धा काढले। 2 बेडरूम तर आता राहिलेल्याच आहेत, त्या कधी होतील काय माहिती। एका बेडरूममध्ये मुगाच्या शेंगा वाळायला टाकल्यात, कारण पावसाचा काय अंदाजच लागेना, मध्येच येतो आहे मध्येच जात आहे। आणि लास्ट टाईम म्हणजे केलं होतं बरं का क्लीन, पण एवढं डीपली नव्हतं केलं क्लीन, कारण मी पण प्रेग्नंट होते, मला 8वा महिना होता आणि जाऊ बाई त्या ताईंची हीच रानातली कामं हे ते, त्याच्यामुळं मग त्यांना वेळ नव्हता आणि तिला एकटीला जरी किती सांगणार, त्याच्यामुळं मग वरून वरून झालं होतं फक्त आमचं। पण मी दरवर्षी पूर्णच करते, वरून वरून नाही करत, त्यानंतर एवढा सगळा कचरा निघाला घरामध्ये, म्हणजे मलाच विशेष वाटलं घर एका काय, एक पिशवी भरून ही दुसरी पिशवी असेल आणि अजून एक पिशवी भरून कचरा निघा, म्हणजे फक्त कागद वगैरे किंवा एखादी गोष्ट आणलेल्याची कागद तिथंच पडलेले ह्या त्या गोष्टी, त्या सगळं साफ केलं, सगळं घर व्यवस्थित झाडून घेतलं, मी अलीकडचे जळमटे वगैरे पण काढून घेतलेले, तोपर्यंत हे सगळे भांडे वगैरे बाहेर नेत होते, कारण मग ते घासले की थोडंसं ऊन पडत होतं, मध्येच पाऊस येतो, त्या पावसाने पण एवढा ताप दिला की बासच, नीट भांडे पण सुकून दिले नाहीत का नीट, काय कामच करून दिलं नाही आणि त्यामध्ये लाईटसुद्धा गेली होती। तर बघू शकता मी पूर्ण हे किचन रिकमक केलेलं आहे, इकडचे जळमट मी काढलेले आहेत, आता इकडचे हे काढतायत, कारण खुर्चीवर मी नाही उभू शकत, कारण ही डायनिंग टेबलची खुर्ची आहे आणि त्याचा मध्येच तोल जातो, मी जेवढी किचनवर उभं राहून काढायला येतील तेवढी काढली, म्हणजे माझ्याकडून जेवढी होतील तेवढं मी काम करण्याचा प्रयत्न करता। सर्दी एक माझा पिछा सोडा नाही, काय झालंय सर्दीला काय माहिती,
त्यानंतर सगळी जळमटे वगैरे काढून झाल्यानंतर ही भांडी बाहेर आणून ठेवली. आई बाहेर भांडी धुवत होत्या आणि आमचा आतमधलं काम चालू होतं. सगळा पसारा बाहेर होता, गेवडाच्या शेंगा वाळायला टाकलेल्या त्या तशाच होत्या. थोडंसं आतमधलं हेल्प करून थोडी बाहेर हेल्प करण्यासाठी आले, म्हणजे भांडी वगैरे धुण्यासाठी. हे जे आहेत ते पितांबरीने क्लीन करायचं होतं, कारण ते कळस बसवण्यासाठी लागणार होतं. मग ते पुन्हा पहिलं नॉर्मल पाण्याने वॉश केलं आणि त्यानंतर ते बाजूला ठेवलं आणि म्हटलं तर सगळी भांडी वगैरे झाल्यानंतर पितांबरीने क्लीन करावं. थोडीशी तिथं बाहेर हेल्प केली, त्यानंतर परत घरात गेले, कारण आता पाण्याची साफसफाई होती. असं होतं की भांडी जेवढी खाण्यापुरती झाली तरी चालतील, म्हणजे श्री उठण्याच्या आधी फक्त जे आतमधलं आहे पाण्याचं काम ते श्री उठायच्या आतमध्ये उरकून ते सुकलं पाहिजे, कारण श्री काही एका जागेवर थांबत नाही आणि त्यांनी काही पण नंतर काम सुचून दिलं नसतं म्हणून. म्हणजे मग ते म्हटले हे बाहेरचं राहू दे, आधी आतमध्ये ये आणि आतमधलं सगळं व्यवस्थित साफसफाई करूयात, फॅन लावून देऊयात आणि म्हणजे फॅनमध्ये पटपट सुकेल. त्यानंतर हे जी किचन वगैरे आहे ते घासायला सुरुवात झाली. वरचं पण सगळं व्यवस्थित, ज्या वरच्या टाईल्स आहेत त्यासुद्धा घासून घेतल्या. त्या खराब नव्हत्या झाल्या, पण धूळ भरपूर बसली होती. आणि आमचं काय आईंचा स्वयंपाक काय किचनवर नसतो, गॅस खाली ठेवूनच असतो, त्याच्यामुळे किचनच्या ज्या वरच्या टाईल्स आहेत त्या अजिबात खराब होत नाहीत. यांना म्हणलं थांबा मी व्हिडिओ लावते आणि करते, ते म्हणतात मला आवरायचं पडलंय तुला व्हिडिओचं पडलंय असं. त्यानंतर एक साईडचं त्यांनी क्लीन केलं, एक साईडचं मी क्लीन केलं, असं दोघं मिळून करत होतो. आणि पाणी पण सारखं आणायला लागत होतो, त्याच्यामुळं काय आमचं चालूच होतं. त्यांनी मस्तपैकी सगळं घासलं, कुठं किचनमध्ये घासायचं ठेवलं नाही. म्हणजे ज्या खिडक्या वगैरे आहेत त्यासुद्धा सगळं सगळं एकदम डीपली क्लीन केलं, कुठेही जागा ठेवली नाही. त्यांनी एक साईडचं केलं, त्यानंतर मग ते म्हटले मी पाणी आणून देतो तू एका साईडचं कर. मग काय पुन्हा आमची तीच तयारी चालू झाली, कारण हा किचन वाटा खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूपच मोठा आहे. त्यामुळं सगळं म्हणजे मी कुठेच घासण्याचं ठेवलं नाही. खिडक्या घासल्या, त्या वरच्या टाईल्स घातल्या, आतलं वरचं किचन, त्यानंतर फरशा घासल्या, सगळं सगळं घासून घेतलं. कारण पुन्हा ह्यानंतर आता मी दिवाळीला येते नाही येते ते माहीत नाही. जर नाही आले तर पुन्हा ह्याची जी क्लिनिंग आहे ना ते पुढच्या गणपतीला जाईल, हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं काय मग म्हटलं आहे आत्ता आहे तेवढं क्लीन करून, जेवढं माझ्याच्याने होतं आहे तेवढं करूयात. म्हणजे मी आधीच सांगितलेलं जोपर्यंत श्री उठत नाही तोपर्यंत मी मदत करणार. श्री उठला की मग त्या दोघांनाच हे सगळं करायचं होतं. मग ते दोघं पण पटपट पटपट करत होते, कारण श्री उठायच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. सगळं वरचं घासून वगैरे झालं, त्यानंतर आता फरशी घासायची होती. सगळं खाली केलं होतं फ्रीज, म्हणजे फक्त फ्रीजच ठेवलेला, बाकी पूर्ण किचन खाली केलं होतं, काहीही त्यामध्ये ठेवलं नव्हतं. त्यानंतर मग काय फरशी घासायला सुरुवात केली आणि हे वायफरनी पाणी ओढत होते, त्याच्यामुळं काही हे ह्याला जास्त वेळ नाही लागला. पहिलं घासून घेतलं, घासणी घेतलं, एक साईड ब्रशनी घेतली, एक साईड घासणी घेतली आणि त्यानंतर मग पाणी मारून घेतलं. मग काय हे मी म्हटलं ना वायफरनी ओढत होते आणि सगळं नंतर मी पुसून घेतलं, फॅन लावून दिला आणि सगळं स्वच्छ झालं. तोपर्यंत बाहेर भांडी वगैरे सगळं धुवून झालं होतं, जाळी पण सुकली होती. म्हणजे बाहेर आईंचं काम चालू होतं, घरात आमचं चालू होतं, ही सुकली उन्हातच ठेवलेली, त्याच्यामुळं लगेच सुकली. मग घरात आणलं आणि त्याच्यावर जे पेपर्स होते माझ्याकडे असे छोटे छोटे आहेत, मोठे मोठे नाही आहेत, ते पटपट अंतरून घेतले. आणि श्री तर उठलाच होता, पण श्री खेळत होता. आज श्रीने खूप सपोर्ट केला. श्रीने जर आज मदत केली नसती ना तर आमचं काहीच काम झालं नसतं. पण जाऊ दे, त्यांनी केली. त्यानंतर जे भांडे आहेत ते लावायला सुरुवात केली. आता आमच्या भांड्यांचं काय आहे माहिती का, मी खूप भांडे ठेवून दिलेत पोत्यात घालून, कारण त्याची साफसफाई ठेवणं होत नाही आणि मग कशाला वर उगाचंच पाहिलं पाहिजे. जेवढे गरजेचे आहेत ना, म्हणजे एक आम्ही तिघं घरातले, म्हणजे आम्ही एक पाच जणं पकडूयात आणि त्यानंतर आमच्या घरी तीन पाहुणे आले, तर म्हणजे एक हार्डली 7 ते 8 लोकांच्याच भांड्यावर ठेवलेत. बाकी सगळे म्हणजे सगळे आतमध्ये पॅक करून ठेवून घेतलेत. आता पटपट भांडी वगैरे मांडून घेते, पूर्ण रॅक सजवते, पूर्ण घर सजवते आणि त्यानंतर तुम्हाला मी कसं काय ॲडजस्ट केलेलं आहे किंवा कसं काय मांडलेलं आहे ते दाखवते. तुमची गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली का नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. आम्ही खूप छान छान प्लॅन केले आहेत, ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये समजतीलच, कारण आम्ही खूप मनापासून हे गणपतीची वाट पाहत होतो. त्यानंतर सगळं व्यवस्थित लावल्यानंतर मस्तपैकी चहा घ्यायला, कारण खूप जमल्यासारखं झालं होतं. तसं तर मी एवढा चहा पित नाही, पण आज मला चहा प्यायची खूप इच्छा झाली होती, कारण मी तेवढं कामच केलं होतं. खूप दिवसानंतर काम केलं होतं, माझी कंबर वगैरे पण थोडी थोडी दुखत होती, पण असो काम झालं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण
आता परत टेन्शन नाही, म्हणजे ॲटलिस्ट घरात फ्रेश वाटेल. आणि हळदी कुंकवाचा मी प्रोग्राम खूप छान करणार. आम्ही सगळं घरातलं आवरलेलं आहे आणि आता घर एकदम चकाचक दिसते. हा व्हिडिओ जरी 10 ते 12 मिनिटाचा बनला असेल तरी यामध्ये आमचा भरपूर दिवस गेलेला आहे. फक्त बाथरूम क्लीन करायचं राहिले, बाकी सगळं झालेलं आहे. आणि हा बाथरूमला मध्येच काळा चट्टा कुठून आला आहे काय माहिती. मस्त फरशी वगैरे सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. वर ज्या गोष्टी लावलेल्या आहेत त्या न लागणाऱ्या आहेत, म्हणजे तांब्याचे कलश त्यासोबत म्हणजे त्यांना भेटणारे जग आणि हे टिफिन्स वगैरे ह्या न लागणाऱ्या आहेत. आणि हा जे वर जो तांबे आहे ते दुधाचे आहेत, त्यामुळे वर असे समोर ठेवलेले आहेत. त्यानंतर खाली पातेल्यांचा रॅक आहे. मी सगळी भांडी भरून ठेवलेली आहेत कारण साफसफाई ठेवणं एवढं होत नाही आणि मग लय घाण वाटते. सो जेवढे गरजेचे आहेत ना फक्त आईपुरते तेवढेच ठेवलेले आहेत. इकडे कुकरचे डबे आहेत, एक मध्ये भात आहे त्यामुळे तसंच आहे. त्यानंतर इकडे खाली आहेत डाळी वगैरे ठेवलेल्या, मोहरी आहे आणि मटकी आहे. त्यानंतर इथे छोट्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत, इकडे मोठी ताटल्या म्हणजे तुमच्या इकडे असतात पितळ्या. त्यानंतर खाली मस्तपैकी लावलेले आहेत तांब्या ग्लास वाट्या हे ते. इकडे कप आहेत आमच्या तिघांपुरतेच मी वर ठेवले आणि त्यानंतर म्हणजे बाकीचे गोष्टी इकडं आहे. इथं कुकर आहे, कळशी जेव्हा त्या रांगा जातात तेव्हा लागते. आणि खाली पण आहेत डबे. तर हा पूर्णपणे रॅक असा दिसत आहे. त्यानंतर साईडला फ्रीज ठेवलेला आहे, पहिला साईड अपोजिट साईडला होता त्यानंतर तो इकडं आणला आहे. आणि इकडं घ्यायचे आहे पिठाची गिरण. फ्रीज साफ केला आहे व्यवस्थित, फक्त अजून सेट केलेला नाही आहे, तो नंतर सेट करेन मी कारण आता माझा स्टॅमिना संपलेला आहे. त्यानंतर इकडे हे असं मस्तपैकी किचन पूर्ण ह्या फरशा वगैरे सगळं धुवून काढलेलं आहे. आणि इकडं मिक्सर आहे, बाला आता जस्ट खीर खाऊ घातलेली आहे, त्याने खाल्ली नाही आहे. त्यानंतर इकडं खाली काय काय ठेवलं आहे ते सांगते. इकडं त्याचं सॅलॅक आहे, त्यानंतर तांदूळ तिखट खोबऱ्याचं कूट पण आहे, त्यासोबत शेंगदाण्याचा कूट साखर ह्या गोष्टी आहेत. लास्ट टाईम मला कमेंट्स होते की सगळ्या भरण्यास सेवान, पण इकडं गप नाही, पण इकडं काही एवढं व्यवस्थित ठेवणं होतच नाही. त्यानंतर खाली जे आहेत ते पिठाचे डबे आहेत, इकडं पण तेच आहे, म्हणजे मसाल्याचा डबा त्यासोबत मिक्सरचं भांडं कढई वगैरे. आणि खाली ठेवलेली आहे जाळी. आणि हा आहे खऊचा डबा, म्हणजे यामध्ये आहेत बिस्किट वगैरे. इकडं आहे पाण्याचं एक एक्स्ट्रा टाकी ठेवलेली आहे आणि तो गिरणीचा डबा आहे. ओ काका 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 हां काका. गॅस फक्त ठेवला आहे आणि बेसिन पण वॉश करायचं आहे, पण थोड्या वेळाने करेन. तर अशा प्रकारे आमचं घर छान क्लीन झालेलं आहे. आता हे बाहेरची रूम राहिलेली आहे ती उद्या करू, पण त्याचा काय ब्लॉग घेणार नाही कारण ही लगेच झटपट होईल, कारण जास्त काय यात पसार नाही, फक्त गिरण आतमध्ये आणायची. तर हे अशा प्रकारे रूम आम्ही क्लीन केलेली आहे. एवढी भारी हट्टी आहे ना बासच.